नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हिंदुत्वाचा प्रतीक असलेला भगवा ध्वज वादळी पावसात कमानीसह ध्वज रस्त्यावर पडता क्षणी एका हिंदू एकनिष्ठ बालकाने आपली निष्ठा व भगव्या ध्वजावर असलेले प्रेम दाखवून दिले। रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपताच कमानीवर असलेला ध्वज व कमान खाली कोसळताच एका बालकाने हा ध्वज भर पावसात अगदी सन्मानाने घेऊन आडोशाला त्या ध्वजाला घेऊन आपले ध्वजाबद्दल असलेली निष्ठा त्यांनी दाखवून दिली आहे। बघता बघता हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक हिंदू प्रेमी ध्वजानिष्ठ असलेले अभिमानी जनतेने या बालकाचे कौतुक केले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना आपले दैवत मानून हिंदुत्वाचे रक्षण आणि संवर्धन कटिबद्ध असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे युवा नेते आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर हे कशा पद्धतीने हिंदुत्वाचे संवर्धन करत आहेत याचा एक पैलू नुकताच समोर आला आहे। श्री विशाल खरगेकर या बालकाचा त्यांनी सत्कार केला। हा सत्कार यासाठी होता की विशालने वादळी पावसाची तमान बाळगता रस्त्यावर कोसळून पडलेला पवित्र भगवा ध्वजाची शान राखताना त्याला पुन्हा उंचावून सन्मानाने आडोशाला नेले। याबाबतची माहिती अशी की रविवारी वादळी वाऱ्यामुळे गोवावेस कोरे गल्ली कॉर्नर येथील श्री शिवजयंती स्वागत कमानीवरील भगवा ध्वज कोसळून खाली रस्त्यावर पडला। हे पाहताच श्री विशाल खरगेकर यांनी त्या क्षणी तेथे जाऊन त्या कमानीचा बांधलेला ध्वज भर पावसात भिजत त्याने भगवा ध्वज अगदी डौलाने आडोशाला नेला। याचे कौतुक तर साऱ्यांकडूनच होत होते, पण महाराष्ट्र एकीकरण समितीचा नेता व श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांना इतके भावले की त्यांनी या बालकाचा फेटा बांधून सत्कार केला आणि त्याचे भरभरून कौतुकही केले आहे। बालक आहे, आज आपण समाजाच्या वतीनं आणि एक शिवरायाचा मावळा म्हणून आम्ही ह्या ठिकाणी हा जो स्त्री आहे श्री खडकेकर हा भवाननगरमध्ये असतोय आणि त्या भर पावसामध्ये भगवाध्वज खाली पडल्यानंतर त्या बालकानं तो भगवाध्वज हातात घेऊन सन्मानानं ह्या ठिकाणी घेऊन आला, त्याबद्दल ह्या बालकाचं आपण समाजाच्या वतीनं महाराष्ट्र किरण समितीच्या वतीनं श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीनं आज आपण या ठिकाणी या बालकाचा सत्कार करतोय आणि खरं तर या बालकाकडून सर्व समाजानं आदर्श घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी भगव्याचा अपमान होतो त्या ठिकाणी या आपल्या समाजाची अशी बालकं देखील आज तयार झालेली आहेत, तर या बालकाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन। या छोट्या बालकाचा आदर्श हिंदू बांधवांनी घ्यावा असे म्हणावे लागेल। या प्रसंगी माजी महापौर महेश नाईक, समितीचे कार्यकर्ते सुनील बोकडे, रवी धुंडुसे, ज्योतिबा पाळशेकर, अशोक नेसीकर, यश नेसीकर, प्रवीण शाकूरकर आदींसह विशालचे मित्र या ठिकाणी खाली पडले। महादेव पवार, केनल सिंग, बेळगाव।